नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून। ठाकरे गटाचा आणखीन एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तिकर यांना चौकशीसाठी समन्स। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत। अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत। ईडी कार्यालयाने कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी अमोल कीर्तिकर यांना हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आलं आहे। अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, त्यातच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना ईडीने समन्स दिलं होतं। आता निवडणुका आधी त्यांनी ईडीची चौकशी होणार आहे। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून ठाकरेचे शिल्लेदार अमोल कीर्तिकर यांची चौकशी केली जाणार आहे। मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये 5 ठिकाणी खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे। यामध्ये कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। आता अमोल कीर्तिकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे। शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेत कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे शिल्लेदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। आता या प्रकरणात ईडी पुन्हा अमोल कीर्तिकर यांची चौकशी करणार आहे, त्यामुळे आता अमोल कीर्तिकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।